गाडी कुणी द्यायची ये इकडे खाली घेऊन जा चला बसा गाडीत लवकर हा याची काय आला आला सर आला आला एक काम करा सर्वांचा फोन काढून घ्या सर्वांचा फोन काढून घ्या हे दीदी हे घेऊन जा गाडी मॅडम इकडे लाईन मध्ये थांबा मध्ये इकडे अरे चला पोलीस मध्ये चला अरे तिकडे अरे तू इथे ये ना तू तू बरोबर पुढे पुढे थोडं पुढे सर पुढे पुढे आलो चल चल थोडं थोडं पुढे चल 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 जिम्मेदार नागरिक आहे अंतर आहे का पुढे सर पुढे या हा बस मी नाईट ऑफिसर आहात का डी ऑफिसर आहात का बर चल पुढे नाव घ्यायला सुरुवात करा कोणाकडे आता मास्क नाही हात वर करा तीन चार चार लोकांना मास्क ही नाही जबरदस्त मास्क नाही त्या मुलीला सोडा खाली खाली सोडा त्याला मुलीला आतमध्ये घेऊन जा आतमध्ये घेऊन तुला बसायला लावा पाणी वगैरे द्या सारखं बोलायला ना आपल्या सर्वांना माहीत आहे की सातारा जिल्ह्यामध्ये 144 आणि संचारबंदी लागू आहे असं असतानाही सातारामध्ये काही ठिकाणी लोक इव्हनिंग वॉक करायला निघालेले होते
ते वेगवेगळे प्रकारचे कारण देऊन बाहेर पडलेले होते. सातारा पोलीस आणि सर्व आमचे अधिकारी आणि कर्मचारी आम्ही एक रूट मार्च या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या रूट मार्च मार्चमध्ये आम्हाला जे सर्व लोक इव्हनिंग वॉक करता सापडले त्यामध्ये काही महिला पण आहे त्यांना सर्वांना आम्ही पोलीस स्टेशनला आणलेलं आहे आणि ह्यांच्यावर आम्ही गुन्हाही दाखल करणार आहे. ह्यापुढे आम्ही सातारकरांना परत एकदा आवाहन करतो आहे की आपण कृपया करून संचारबंदीचा कोणताही निर्देशचा अवमानना करू नका. आपण इव्हनिंग वॉक मॉर्निंग वॉक याच्यासाठी बाहेर येऊ नका. हे आपलं हितमध्ये आहे आणि असे निर्देश आपल्याला बरेच वेळी आम्ही दिलेला आहे. जर कोणीही व्यक्ती हे सूचना असतानाही बाहेर आला तर त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल आणि गुन्हेही दाखल करण्यात येणार आहे. सर, वारंवार सांगून देखील सातारकर बाहेर पडत आहे तर आपल्याकडून कडक कारवाई अशी काय होणार आहे का? इथून काळात आम्ही ह्या सर्व लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दोषारोपपत्र पाठवणार आहे जेणेकरून ह्या बाकी सातारकरांना असं कडक एक मेसेज जाईल की जर आपण बाहेर पडलो तर 100% आपल्यावर कडक कारवाई होईल. फक्त वॉर्निंग देऊन सातारा पोलिस आता आपलं सोडणार नाही.